जयाची कमी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर विशेषयाची जयदेव जयदेव जय मंगल मूर्ति दर्शन माते मन कामना पूर्ति जयदेव निर्वाणी रक्षा वंदना जय देव सुंदर मूर्ति दर्शन माते मन कामना पूर्ति जय देव पुढे श्रेय माझा माझा नाही आहे, माझा भाऊ सुनील त्याचा मुलगा मानस माझी दोन्ही मुलं मल्हार आणि कान्हा त्या सगळ्यांनी उभारलेलं आहे. ते सगळं घरी बनवलं आहे त्यांनी, म्हणजे कागदात तर बनवलेलं बेडशीट आणि ते मेडल्स आहेत किंवा त्याचं भाला आहे हे सगळं घरी बनवलं आणि मी त्याची मेहनत बघत होतो गेले की त्याचं बारकाईने त्याचं फोटो बघून ते सगळं बनवत होते. त्यामुळे मला असं वाटतं की खेळ ही मुळातच अतिशय उत्तम अशी गोष्ट माणसाला अवगत आहे की जी त्याला एकमेकांशी जोडते, पराभव स्वीकारायला शिकवते, जिंकण्याचा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करायला शिकवते, मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राखते. तर असं सगळ्या गोष्टी त्या खेळामध्ये निगडीत आहेत आणि आपल्याला असं फक्त वाटायला लागलं आहे की आपल्याकडे फक्त क्रिकेट हा एकच खेळ आहे, बाकी खेळच नाही आहे. तर इतके सुंदर सुंदर हे सगळे खेळ आहेत आणि त्याच्यासाठी मेहनत करायला लागते. मला असं वाटलं की प्रत्येक जण क्रिकेट टीममध्ये जाण्याचं स्वप्न बघत असतो, त्याच्यापेक्षा सुद्धा कोणी वेट लिफ्टिंगमध्ये गेलं, कोणी भालाफेक केलं, कोणी गोळाफेक केलं, ह्या सगळ्या खेळांमध्ये जर गेलं तर आज भारताला जी काही एक गोल्ड मेडल मिळालं 13 वर्षानंतर, खरं तर लाज वाटली पाहिजे आपल्याला की इतक्या मोठ्या लोकसंख्येचा जे देश आहे. आज चायना आपल्यापेक्षा सगळ्यात लोकसंख्येने पुढे आहे, पण चायना आज दुसऱ्या नंबरवरती आहे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलच्या बाबतीत, सगळ्या पदकांच्या बाबतीत. जो चायना कधीच म्हणजे 3-4 खाली असायचा तो आज नंबर 2 आहे. रशियासारखा देश, यावर्षी महिन्याने रशियाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांच्या टीमचा उत्तेजक आणि द्रव्य वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा रशिया, अमेरिका, जर्मनी, चीन हे सातत्याने ह्याच्यामध्ये आहेत. जमैकासारखा आपल्यापेक्षासुद्धा छोटासा देश ज्याची लोकसंख्या खूप कमी आहे, आज त्या देशातलं हुसेन बोल्टसारखा खेळाडू सातत्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवत होता, स्वतःचीच रेकॉर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड करत होता, ती स्वतःच तोडत होता. मायकल फिलिप्स जो अमेरिकेचा जलतरणपटू आहे त्यांनी स्वतःची कितीतरी रेकॉर्ड्स इथे करून ठेवले. मला असं वाटतं की हा खेळ आपल्या क्षमतांपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठीचा हा खेळ आहे आणि जगभरातल्या सगळ्या देशांमधले इथे खेळाडू येत असतात. इथे नुसतं भाग घेणं हेच खरं तर पदक मिळवण्यासारखं आहे, पण त्याच्यामध्ये पदक मिळणं म्हणजे तुमच्या देशाचं नाव जास्तीत जास्त मोठं करणं आहे. आणि या सगळ्या खेळाडू हे खऱ्या अर्थाने हिरो असे भारताचे. तसे भारतातील लोक मानसिकरित्या खणखर आहेत, कारण अत्यंत विपरीत परिस्थितीत ते जगतात नेहमीच. सगळ्याच गोष्टी आधी आपल्याला त्याला की आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये शिकवलं जातं की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. जेव्हा त्या गरजाच तुमच्या पूर्ण होत नसतात तरीसुद्धा लोक जगत असतात. आणि कशा दुर्गम भागामध्ये, जसं आत्ता आपण कोकणामध्ये पूर आला आणि आपण बघितलं की गावच्या गाव उद्ध्वस्त झालं, आणि कोकणातली असतील किंवा अतिशय दुर्गम भागात राहणारी माणसं असतील, आदिवासी पाड्यांमध्ये राहणारी माणसं असतील, तर ही सगळी कशा पद्धतीने आयुष्य जगत असतात आपण सगळेजण बघतो. जायची यायची वाट धड नाही, प्रवासाचं ठिकाण धड नाही, प्रवासाची साधनं धड नाहीत,
शहरासारख्या ठिकाणी सुद्धा आज तुम्ही मुंबई पुण्यामध्ये फिरलात, कोकणात फिरलात, तर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठल्या म्हणजे कुठल्या मागास देशामध्ये आपण आणि राज्यामध्ये राहतोय की इतके खड्डे सातत्याने दरवर्षी त्या खड्ड्यांवरनं आपण बोलतो, तरीसुद्धा ते खड्डे बुजत नाहीत, त्याच्या पाठीमागची कारणं आपल्याला कळत नाहीत. एक साधा रस्ता चांगला करणं आपल्याला 70-75 वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर तरी आपल्याला जमत नाही आणि आपण अमेरिकेला आणि चायनाला मागे टाकण्याचं बाता करतो आणि आपण ठरवतो की नाही आपण चीनच्या पुढे निघून जाऊ. मला असं वाटतं की या ज्या बेसिक म्हणजे प्रवास वाहतूक हे माणसाला एका ठिकाणावरनं कामासाठी दुसऱ्या ठिकाणी नेणं ही अत्यंत महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. जी वाहतूक व्यवस्था असेल, मग ती ट्रेन असेल किंवा रस्ते असतील, त्या आपण धडपणे उपलब्ध करून देत नाही. माणसांना उत्तम आरोग्य व्यवस्था आपण धडपणे करून देत नाही. तर म्हणजे या सगळ्या अवस्थेमध्ये भारतामध्ये माणसाचं मानसिक आरोग्य चांगलंच राहणार आहे, कारण इतकी विचित्र परिस्थिती आजूबाजूला आहे. रोज जेव्हा मुंबईत प्रवास करतो तेव्हा वसई विरारच्या पलीकडनं ट्रेन बंद असल्यामुळे माणसं कशी ऑफिसला प्रवास करतात, त्या डोंबिवली कल्याणमधनं शिरफाट्यावरनं प्रवास करणारी माणसं बघितली की असं वाटतं की 3.5 तास यायला, 3.5-4 तास यायला, 8 तास एका कामासाठी लोकांना फक्त प्रवास करायला लागतो. मला सांगा की अशा ह्याच्यात मानसिक आरोग्य धड राहणार का? नाही राहणार. त्यामुळे या सगळ्या त्रासापुढे करोनाचा त्रास काहीच नाही असं मला वाटतं. त्यामुळे मानसिक आरोग्य भारतातल्या लोकांचं धडच राहील. मुद्दा आहे तो त्यांना गृहित धरून हे कशाही अवस्थेत बरेच राहतील असं जे समजण्याची जी वृत्ती झाली आहे सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेची, ती खूप चीड आणणारी आहे. आणि म्हणजे याचं वाटत काही नाही. म्हणजे दरवर्षी आपण पावसाळा आला की पावसाळ्यानंतर त्या त्याच गोष्टींविषयी बोलतो, पुन्हा आपण त्याच्यातनं बाहेर येतो, पुन्हा हे लोक त्या खड्ड्यांमध्ये तात्पुरती माती आणि कुठले नवीन ब्लॉक्स निघालेत त्यांनी रस्ता भरणं, ही म्हणजे भारताच्या प्रशासकीय बुद्धिमत्तेची कीव आणणारी गोष्ट आहे की रस्ता ठीक करायला पेवर ब्लॉक वापरणं. म्हणजे याच्या पलीकडची बुद्धिमत्ता असूच शकत नाही कुठे. आणि अशी जर लोक असतील तर आम्हाला ऑलिम्पिकमध्ये कधीच पदक मिळणार नाही.